कर्तव्य बहुउद्देशीय संस्था पोलादपूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्तव्य सामाजिक महिला मंच आयोजित चला करूया आनंदाची देवाणघेवाण खास श्रीमतींसाठी सन्मानजनक आदर्श उपक्रम. आपल्या घरात अवतीभवती ज्या माता भगिनी पती निधनानंतर कर्तृत्वाने संकटांना खंबीरपणे तोंड देत समाजातील वाईट मानसिकतेशी लढत काबाड कष्ट करून आपल्या पिल्लांना मोठ्या उमेदीने वाढवतात, शिकवतात, सुसंस्कारित करतात, कुटुंबाची धुरा समर्थपणे पेलतात, खरं तर त्या महिला समाजातील प्रत्येकासाठी एक आदर्श असतात. त्यांच्या सन्मानासाठीचा हा उपक्रम. भारतीय संस्कृतीमध्ये सण हे आनंदाचे प्रतीक आहे, परंतु ज्या विधवा महिला आहेत त्यांना हे सण क्षणोक्षणी त्या अबला अशुभ असल्याचे नजरेत आणून देतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या वेदना निर्माण होतात त्या खूप मोठ्या दुःखदायक असतात. समाजातील विधवा महिलांना या दुःखाची जाणीव होऊ नये, आनंदाची हास्याची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर पसरावी, त्यांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे याच विचाराने आमच्या कर्तव्य सामाजिक महिला मंच महाडने चला करूया आनंदाची देवाणघेवाण खास श्रीमतींसाठी वर्ष तिसरे मोठ्या उत्साहात ऐतिहासिक व क्रांतीभूमी महाड येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. काही महिलांना आपल्या भावना अनावर झाल्या. महिलांनी सकारात्मक मत व्यक्त केले व या उपक्रमाचे स्वागत केले. या उपक्रमाचे संस्थेच्या सदस्या श्रीमती शीलाताई साबळे, श्रीमती मोनिका भुतकर, सौ स्नेहा बुटाला, सौ अरुणा शेठ, सौ नेत्रा मेहता, सौ लता बुटाला, सौ सुजाता मोदी यांनी अतिशय उत्तम आयोजन नियोजन केले. सर्व स्तरातून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे स्वागत होत आहे. या उपक्रमाच्या वेळी आयोजकांकडून उपस्थित सहभागी महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक गेम व सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी देण्यात आली व आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या कर्तव्याच्या उपक्रमास झंझावातचा मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज. एवढं सांगावं असं वाटतं की हा श्रीमतींसाठी जो मंच केलाय, व्यासपीठ केलाय, तिथे आनंदाने सगळ्या येत आहेत, आनंदाची जवळजवळ करतोय. परंतु हे करत असताना समाजाने सुद्धा हे लक्षात ठेवावं की अशा श्रीमतींना खतून न देता त्यांना तुम्ही खरोखर उत्साहाने पाठबळ द्या आणि त्या ज्या बाई महिला पुढे जाऊन काही करतायत त्यात त्यांना आनंद द्या. धन्यवाद. मात करून आज अनेक ज्या आपल्या महिला आहेत, श्रीमती आहेत, त्या इथे एकत्र आल्या आणि मनमुराद आनंद त्यांनी केईंचा घेतला. खरं तर कुठली सामाजिक संस्था म्हटलं की सारखं त्यांना त्यांच्या डोक्यावर हे करूया ते करूया असे नवीन उपक्रम करूया असं लागतं. पण यावेळेला आम्ही ठरत होतो की मज्जा आनंद आणि फक्त आनंद. तर हा आनंद या सगळ्या सख्यांच्या बरोबर सगळ्या आपल्या ह्या महिलांनी घेतला आणि त्यांना जणू काही हरवलंच त्यांचं ते एक रूप आणि लहानपणात आल्या त्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही सगळे कर्तव्य सामाजिक महिला मंचतर्फे श्रीमतींचा आनंद सोहळा हा आज आम्ही साजरा केला. कर्तव्य सामाजिक महिला मंचची सुरुवात तर बऱ्याच दिवसापासून झाली, पण शीलाताई साबळेच्या म्हणण्यानुसार काहीतरी वेगळं करता करावं म्हणून आम्ही श्रीमतींचा आनंद सोहळा ही संकल्पना राबवली. त्याला हे आज तिसरं वर्ष आहे. श्रीमतींनी खूप चांगला प्रतिसाद दिला. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या महिलेचा पती जर निधन पावला तर तिला कुठे समाजामध्ये स्थान मिळत नाही, तिच्याकडची वर्गणी चालते, तिने केलेला स्वयंपाक चालतो, पण तिला मानाचं स्थान दिलं जात नाही. बऱ्याच खेडेगावांमध्ये घरातून सुद्धा तिला बाहेर पडायला मनाई केली जाते आणि हेच फिरून आम्ही ह्या उपक्रमाची सुरुवात केली की खरं तर जेव्हा पती निधनानंतर त्या स्त्रीला खूप धैर्याने काम करण्याची गरज असते आणि जेव्हा घरातलेच किंवा जवळचे लोक तिला असं मागं खेचतात तेव्हा ती आणखीन खचून जाते. तर त्यांना उमेद देण्यासाठी आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, ते करून आम्ही हा उपक्रम चालू केला. आज आम्ही या सगळ्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गेम घेतले आणि खरंच महिलांनी खूप छान त्याच्यामध्ये सहभाग घेतला की काही निघुनी गाणी म्हटली, वेगवेगळे गेम खेळले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊन आम्हाला खूप समाधान मिळालं. आणि खरंच आज आम्ही सगळ्याजणी हेच करतोय की जे आम्ही परिश्रम घेतोय तर त्याला कुठेतरी यशस्वी अशी साथ मिळते आणि अशीच साथ आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम घेऊन आम्ही झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.